जय महाराष्ट्र। मी सर्वप्रथम आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ऋणी राहीन, कारण मी एक सर्वसामान्य शिवसैनिक गेले 20 वर्ष मी ह्या गोराई भागात मी कार्यरत होतो, पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता। पण अचानक मला पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून पुन्हा एक ऋणी आहे। नमस्कार, मैं मोमिन नाजरीन और स्वागत का हमारे चैनल मुरवली सफर मीडिया में। हमारे साथ है महाविकास आघाड़ी के मुरवली विधानसभा से अधिकृत उम्मीदवार सर संजय वामन राव भोसले जी। सर, आपका बहुत बहुत स्वागत है। भोसले सर, सबसे बड़ा इशू आज हमारे देश का, महाराष्ट्र का और पूरे बोरिवली विधानसभा का ये है कि आज हमारे युवा बेरोजगार है। सर, यदि आप चुनकर आते हो तो युवा के लिए आपका क्या प्लान ऑफ एक्शन रहेगा, और आज जो बेरोजगारी का स्तर भारत में इतना बड़ा है, इसको आप कैसे आकलन करते हो? बेरोजगारीच्या बाबतीत बोरिवलीकरांसाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे, कारण आपल्याकडे बीकेसी गोरेगाव पर्यंत आयटी पार्क आले, तर माझा प्रयत्न आहे बोरिवली आपल्या विभागात एक आयटी पार्क असं, जेणेकरून आपल्या बोरिवलीतल्या युवकांना आपल्याला तिथे संधी मिळेलच रोजगाराची, पण आपल्या बाजूच्या म्हणजे विरार वगैरे साईडच्या लोकांना पण जॉब करायला इकडे संधी मिळेल, जेणेकरून त्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल। कारण आपल्याला माहिती, आपले सगळे बँड्रा किंवा मुंबई साईडला चर्चगेट पर्यंत जायला लागतं सगळ्यांना जॉबला, ती एक म्हणजे त्याच्यासाठी वेळ पण खूप लागतो। त्याच्यामुळे मला त्या लोकांसाठी, युवकांसाठी मला इथे जास्तीत जास्त माझा प्रयत्न आहे बोरिवली विभागात कसं इथे आयटी पार्क किंवा अजून काही रोजगाराच्या संधी, आपल्याला माहितीच आहे आमच्या गोराई विलेजला टुरिझम झोन आहे, तर तिथे आपल्याला काय करता येईल का? तर त्या गावातली मुलं आहेत आमच्या, जे कॅथलिक आहे, ख्रिश्चन मुलं आहेत किंवा आमचे बोरिवलीकर पण आहेत, त्यांना तिथे रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते असा माझा प्रयत्न आहे। सर, हमने देखा की हाल ही में जो महाराष्ट्र सरकार है उन्होंने लाडकी बहन योजना उन्होंने अमल में लिखा है, तो सर क्या आपको लगता है जो लाडकी बहन योजना उन्होंने उसका अमल बजोनी किया है, क्या ये बीजेपी को जो महायुक्ति सरकार है और जो अलायन्स है उसको फायदा पहुंचेगा? मला वाटतं ही माझी लाडकी बहीण ही योजना आहे ही निवडणुकीपुरती चाललेली आहे, कदाचित त्यांना माहिती असेल की आमचं गव्हर्नमेंट पुढचं येणार नाही, हा पण उद्देश असेल। आता फक्त निवडणुकीपुरते एक महिलांना फक्त एक असंच इलेक्शनचाच एक भाग म्हणून हे 1500 रुपयाचा, जर महिलांना खरं काय पाहिजे, तुमचा 1200 रुपये सिलेंडर आहे तो कमी करा, दुसरं मुलांचं शिक्षण फ्री करा, ह्या गरजा महत्वाच्या आहेत। एका साईडला तुम्ही 1500 रुपये देतात, पण त्या 1500 रुपयाचं एक ॲफिडेविट बनवायचं असेल तर त्या स्टॅम्प पेपर 100 रुपयाचा 500 रुपये केलेला आहे, म्हणजे 1500 मधले 500 रुपये तुमचे असेच जातात, ही बाब पण लक्षात आणली पाहिजे। आणि माझं खरं महिलांनाही आमचा विरोध नाही आहे लाडक्या योजनेला 1500, पण महिलांची समस्या आहे की पहिलं आमचे जे घरातला जो चुला आहे, म्हणजे चुला जे गॅसची शेगडी आहे किंवा गॅस आपल्याला लागतो, तो म्हणजे 1200 रुपयावरून जे काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं तेव्हा जे 400 रुपयाला होतं मिळत होता, तर ते जर ते तुम्ही कमी केलं तर याची गरज नाही लागणार की 1500 रुपये, किंवा मुलांची घरातली शिक्षण आहे, शिक्षण आता तुम्ही बघतात एवढी एज्युकेशन एवढं कॉस्टली झालंय, साध्या साध्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असा जरा तुम्ही इंटरनॅशनल स्कूल किंवा साध्या शाळा असेल तरी पण ती वार्षिक फी जवळजवळ तुम्ही बघितले तर 20 ते 25 हजाराच्या घरात जातात, पण जर तुम्ही शिक्षण मुलांचं शिक्षण कमी केलं आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षण फ्री केलं मुलांचं, तर ते महिलांसाठी तुम्हाला कामाला येईल। लेकिन पाणी का इधर बहुत प्रॉब्लेम आहे ह्या इन्फ्रास्ट्रक्चरने, थोडासा SRA का भी एक प्रॉब्लेम आहे, SRA में आधे प्रोजेक्ट ऐसे छूट गए, तो हा SRA में समस्या है, यहाँ ट्राफिक की भी बहुत समस्या है, और पानी के लिए तो हम लोग मेरा पहला आप वचननामा देखेंगे तो मेरा पहला वचननामा का पहला लाइन है वो पानी, क्योंकि यहाँ पानी नहीं रहेगा घर पे तो आपको मालूम है सब घर पे क्या क्या झगड़ा वगैरह होने को, इतने तक है कि अपने पड़ोसी रहने उसमें भी अपना इतना साल से संबंध है, तो मेरा पहला प्रयास रहेगा कि पानी यहाँ सब चारको गोराई एरिया और हमारे विलेज है जो बॉम्बे से यहाँ कम से कम 4-5 किलोमीटर के अंदर है, लेकिन इतना साल 40 साल 50 साल हुआ है लेकिन उधर पानी नहीं। आप अभी भी जाएंगे गोराई विलेज में तो पहली समस्या है पानी की, उनको टैंकर से अभी तक पानी, लाइट भी अभी 2-3 साल पहले आई, पानी का इतना प्रॉब्लम है। इसलिए मैं
एक्चुअली प्रॉब्लम है, एक्चुअली बीएमसी ना होने का कारण भी अभी आढ़ाई साल है हुआ है, बीएमसी के इलेक्शन है लेकिन कोई आम पब्लिक इसके बारे में बात नहीं करते है। आप देखेंगे तो आप फुटपाथ पे फेरी वाले इतने बढ़ गए, उसके वजह से ट्रैफिक की समस्या बढ़ रही है। तो हम लोग हमारी जब सरकार आएंगी तो मैं हमारी सरकार को वही कहना कि आप पहले महानगर पालिका इलेक्शन ले लो, क्योंकि जो लोकल बॉडी है वो अढ़ाई साल हुआ है अभी तक उसके कुछ डिसीजन नहीं ले रहे, और उसका पहला निर्णय लेना चाहिए कि वहाँ इलेक्शन होना चाहिए, क्योंकि लोकल बॉडी ये सब मेंटेन करती है। जो अपने वार्ड में जैसे छोटे छोटे ड्रेनेज की लाइन होने दो या पानी की जो बड़ी समस्या है, और पानी की तो बॉम्बे में रहेंगे लेकिन सबसे ज़्यादा ये बॉम्बे का एंड है तो मुंबई का एंड है, तो मुंबई से यहाँ पानी का कैसा फोर्स बढ़ेगा इसके लिए मैं कोशिश करूँगा। सर गए 30 वर्षों से जो आपका बोरिवली विधानसभा है, यहाँ पे जो भी उम्मीदवार बने हैं, जो भी आमदार बने हैं, विधायक बने हैं, ये हमेशा बाहर के बने। इस बार भी जो आपके सामने उम्मीदवार हैं महायुति के वो बाहर से आए, परंतु आज उद्धव बाला साहब ठाकरे जी ने जो महाविकास आघाड़ी है तो उनकी तरफ से आपको उम्मीदवारी दिया गया, और आपके स्थानीय रहवासी हो, स्थानीय वोटर भी हो, और काफ़ी वर्षों से आपने यहाँ पर शिवसेना के लिए और यहाँ के समाज के लिए अपने कार्य किया, तो सर इस विषय को आप कैसे आकलन करते हो और क्या बोलना चाहोगे? आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की गेले 35 वर्ष आम्ही पहिले महायुतीमध्ये 25 वर्ष होतो, नंतर आता महाविकास आघाडी आहे, पण 25 वर्ष आम्ही युतीमध्ये असताना बोरिवलीचा 1985 पूर्वी हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, 85 जेव्हा युती झाली तेव्हापासून हा भाजपला हा मतदारसंघ त्यांना देण्यात आला, त्यांचा आमदार खासदार भाजपचा असायचा, त्याच्यानंतर आता फक्त आम्ही 2.5 वर्ष महाविकास आघाडीबरोबर आहे, तेव्हा आमची काँग्रेसबरोबर युती झाली, पण बोरिवलीमध्ये एक असं गणित झालं की हा इथे बीजेपीचा बालेकिल्ला असल्यामुळे इथे कुणी पण उमेदवार दिला बाहेरचा तर इथे निवडून येतो, आणि इथे ते भाजप हा नेहमी बाहेरचा उमेदवार द्यायला लागले, तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, पण मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो। पहिले विनोद तावडे म्हणजे ते मोठे आता राष्ट्रीय सचिव आहेत, त्याच्यानंतर आले सुनील राणेजी आले, ते पण इथे कार्य करत होते, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगू इच्छितो की 6 महिन्यापासून इथे बोरिवलीमध्ये स्थानिक उमेदवाराची एक चळवळ चालू झाली की इथे आपल्या बोरिवलीला नेहमी स्थानिक उमेदवार मिळत नाही, आपले बाहेरचेच उमेदवार, तर बोरिवलीकरांना एक स्थानिक उमेदवार पाहिजे। त्यातून ह्या इलेक्शन जेव्हा घोषित झालं तेव्हा परत एकदा एवढी चळवळ चालू असताना पण परत बाहेरचा उमेदवार देण्यात आला, पण आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासारख्या जो स्थानिक उमेदवार इथे 20 वर्ष मी इथे कार्यरत अशा उमेदवाराला उमेदवारी दिली, त्याचा नक्कीच फायदा आमच्या महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळणार आहे। याचं कारण की मी जे स्थानिक आहे, मला इथे इथल्या बोरिवलीकरांच्या समस्या ह्या मला जवळून मी पाहिल्यात आणि मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे, आणि ह्याच्यातून एक आम्हाला आमच्या पक्षाला कसा फायदा झाला की 35 वर्ष आमचे जे कट्टर शिवसैनिक किंवा जुने शिवसैनिक आहे त्यांना एक संधी मिळत होती, त्यांच्या मी आता या रॅलीमधनं त्यांचा एक त्यांचा अंदाज घेतो, त्यांच्याशी बोलताना मला एक प्रकर्षाने जाणवतं की ते सारखे बोलते, आम्हाला सारखं युतीमध्येच आम्हाला मतदान करायला लागायचं, पण आता तुझ्या रूपाने आम्हाला शिवसेनेला खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला आम्हाला परत एकदा मतदान करायला मिळत आहे, हे आमचं भाग्य आहे, आणि खरोखर त्यांच्या तोंडातून मला सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहे आणि नक्कीच त्याचा फायदा मला ह्या निवडणुकीत मिळणार आहे स्थानिक उमेदवार म्हणून। जे स्थानिक लोक आहे तर तुमचा काय संदेश असतात सर? लेकिन बहुत बार हमने देखा आपके विधानसभा में इलेक्शन के एक दिन पहले दो दिन पहले पैसे इतने बांटे जाते, इतने पैसे बांटे जाते और जो मत आता है उसके मत को खरीदा जाता है, तो क्या संदेश रहेगा आपका तमाम रहवासियों के लिए कि पैसे लेकर वो वोट ना करें परंतु 6 महीने में डेवलपमेंट और विकास के मुद्दे पर वोट करें? मैं इतने से क्या बोरिवली इतने मतदार जागृत मतदार है, तना मैं विनंती करते कि अपने चैनल ही एक्चुअली धनशक्ति विरुद्ध जनशक्तीचा अशी लड़ाई है, स्थानिकांचा मुद्दा है। मी जेवढा इथे तुमच्या जवळ येणार आणि जवळ इथे मी 24 तास अवेलेबल असणार, मी जेवढी सेवा करू असेल तेवढी जो बाहेरचा उमेदवार आहे तो करू शकणार। एकतर लास्टचे 2 टर्म झाले त्याच्यात सगळ्यांनी बघितले 5-5 वर्षांनी उमेदवार चेंज होत आहेत, हा उमेदवारला पण तसाच एक होईल की मी 5 वर्षांनी परत बदलू शकतो,
तो तेवढ्यापुरताच मर्यादित राहील. मी तुमच्या इथे कायमचा इथे राहणारा नागरिक आहे, त्याच्यामुळे तुमच्या जास्तीत जास्त समस्या सोडवीन. कुणी लास्टच्या 2-3 दिवसात काही सगळ्यांना माहिती आहे इलेक्शनला काय होतं आणि खूप ठिकाणी आमिषे दिले जातात, त्याला तुम्ही बळी पडू नका. कारण जर तुम्हाला बोरिवलीचा विकास करायचा आहे तर माझ्या सर्वसामान्यासारख्या शिवसैनिकाला माझ्या उमेदवारीला सगळ्यांनी तुम्ही मला पाठिंबा द्या आणि 20 तारखेला येणाऱ्या जास्तीत जास्त व्होट करा आणि माझा विजय कराल एवढी मी तुमच्याकडनं आशा व्यक्त करतो. नक्की बोरिवलीचा विकास हाच माझा ध्यास राहील. धन्यवाद सर, आपने एक कीमती समय दिया, आज खास मुलाकात के लिए. और आपका जो मिशन है, विजन है, प्लान ऑफ एक्शन है, आपने आज तमाम जो बोरिवली की जनता है, युवा, उनके सामने रखा. धन्यवाद. थैंक यू.